मांद्रे मतदारसंघाची पोटनिवडणुकीची सुरुवात ही झालेली असा. आणि आत्ताच ज्यांनी काँग्रेस पक्षाचे ज्यांच्यानी राजीनामा दिले होते दयानंद सोपटे यांच्यानी आज बारशा हंगा जी भगवती देवी असा त्या देवीच्या प्रांगणात त्या देवीत नारळ धरून याची सुरुवात केलेली असा. आणि ज्यांना प्रचार कार्याची ज्यांना सुरुवात केलेली असा त्यांना त्यांचे सगळे संपूर्ण कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात हंगा उपस्थित असलेले. निवडणूक लढयली आणि मोठा आमदार सुद्धा झालो आणि या मांद्रे मतदारसंघात त्यांच्यानी त्याची म्हणजे स्वप्न आशिल्ले की या मांद्रे मतदारसंघाचा विकास करपाचो, पण ते स्वप्न त्या पक्षात राहून त्याच्याकडे शक्य झाली ना. म्हणून त्यांच्यानी एक मोठा निर्णय घेतलो की भारतीय जनता पक्षात वचून ह्या प्रवेश करपाचो मोठा निर्णय घेतलो. आणि तोही निर्णय त्यांनी जनहिता खातीर घेतलेलो असा, लोकहिता खातीर घेतलेलो असा. सगळ्या प्रकारचे लोक असतात, यंग असतात, मिडल वयाचे लोक असतात, जाणते लोक असतात, आणि ह्या सगळ्या लोकांचा भाईक मोठो आशीर्वाद असा. जी मेन जी कमिटी असा ती तुमच्या बरोबर अजूनपर्यंत दिसना, त्याच्या संदर्भात तुम्ही किती? बीजेपी मंडळ समिती मांद्रे मंडळ समितीची जी मेंबर जे असतात, खरे सांगायचे म्हणजे तुमकाही काही जण आमच्या सगळ्या माझ्या भावांक खबर हा, आजपर्यंत जरी प्रत्यक्ष जरी दिसले ना, जे अप्रत्यक्षरित्या 80% भारतीय जनता पक्षाचे पहिलीचे जे मंडळ समितीचे कार्यकर्ते हे माझ्या बरोबर असतात. खरी पक्षाची पक्षश्रेष्ठींची खरी एक जबाबदारी असा, ती खरी एक पार पडपची असा, कालांतरान ती जातली कारण ती जबाबदारी त्यांची असा. पण ज्या पद्धतीन प्रयत्न चलतात पक्षश्रेष्ठींचे, आज ना फाल्यां केन्ना तरी ते जातले, घडून हाडटले. उरलेले 20% मार्क दिवचे ना? ना, तसे म्हणेन हांव. आज पर्यंत म्हटले तेतूंतले 80% ऑलरेडी माझ्या बरोबर असतात, अप्रोचान असतात, कॉन्टॅक्टान असतात, माझ्या खातीर कामही त्यांच्यानी सुरू केले. उरलेले 20% जे असतात, हे उरलेले 20% खरी सिनियर मोस्ट कार्यकर्ते असल्या कारणान खरी त्यांचा मान जो असता जो दयानंद सोपटे देऊ शकना, पण पक्षाचे श्रेष्ठी जे आहात हे त्यांचे नक्कीच दितले ह्याच्या खातीर आवडले असतात.